नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत रासम पुन्हा एकदा तुमच्यासमोर. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आहोत कणकवलीतल्याच एका डोंगरामध्ये, जिथे आज आपण मुद्दाम ट्रॅकिंगसाठी आलो आहे. माझे चार ते पाच मित्र माझ्यासोबत आहेत. आज आम्ही मिनी ट्रॅकिंग करणार आहोत. जेमतेम आम्हाला जितकं जमेल तितकं आज आम्ही वरती जाणार आहोत. सो तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत. मी तुम्हाला दाखवतो डोंगरात चालताना किती धमायला होतं आणि किती मजासुद्धा येते. सो चला माझ्यासोबत चालूया डोंगरात. इथे डोंगरात समजा जर कोण हरवलं, म्हणजे एखादा पार्टनर हरवला, तर इथे नावाने नाही बोलवत. इथे समोरच्याला आवाज द्यायचा असेल तर असं करायला लागतं की असा रिप्लाय येतो की हा मी पुढे आहे, तू येऊ शकतो. खूप मेहनत करत येत आहेत बिचारे, पण मी ह्यांच्यासारखा रमत नाही. ह्यांना काय काय माहिती कसा दम लागतो ह्यांना. पोचलो आहे, बघू शकता खूप घाम आला आहे. म्हणून जरा एका झाडाचा आसरा घेऊनच बसलो आहे. हा माझा भाऊ पण बिचारा खूप मेहनत करत आलाय, काय काय तोडत आलाय, व्हॉट्सअप करत आलाय. हो ना. आणि माझे हे मित्र पण उभे आहेत वॉकिंग स्टिक घेऊन. असं वाटतंय आम्ही पोचू, शक्यता कमी आहे, पण विल ट्राय. म्हणजे खूप मोठा प्रयत्न करून आम्ही पोचणार तिथे. आणि पोचलो की तुम्ही नक्की बघणार. पोचणार ना? हां पोचणार. Thank you.
आपण बघू शकता आपण निम्यापेक्षा जास्त वरती आलोय. आजूबाजूला सगळीकडे ऊन आहे पण इथे झाडांमुळे सावली म्हणून थांबलोय. खूप मस्त थंड फील होत आहे. पाठीमागे बघू शकता किती काळोख वाटतंय. आता वाजले जस्ट 10:30 सकाळचे आणि इथे काळोख बघू शकता तुम्ही. इथे जंगली प्राण्यांचा पण खूप येणं जाणं असतं पण ते दिवसा नाही रात्री. दिवसा ते डोंगराचे एकदम टोकावर जाऊन असतात. खूप मस्त ट्रॅकिंगसाठी स्पॉट आहे आणि ट्रॅकर्स लोक इथे येऊन टेंट लावून जरी राहिले तरी खूप धमाल करू शकतात. सो नक्की ट्राय करा कणकवली ह्या ट्रॅक पॉईंटला यायला. बघू शकता की आम्ही किती वरती आलो आहे. हा माझ्या पाठचा व्ह्यू आहे. खूप मस्त वाटतंय पण आपल्या मुंबईच्या खूप गजबजाट जीवनातून बाहेर आणि शांत ठिकाणी काहीतरी मजा करण्यासारखे स्पॉट आपल्या कोकणात खूप आहेत. शोधणाऱ्याला भरपूर काय काय कोकणात. आणि मी तर हा धबधबा शोधला आहे बघू शकता. आणि त्या पाठचा हा व्ह्यू समोर सह्याद्री पर्वत. खूप मस्त नजर आहे आणि अजून वरती बरंच काय काय बघण्यासाठी. खिंड आणि ही दुसरं गाव आहे. आणि ही वाट कुठे गेली. ही आपल्या आपल्या गावी गेली आणि ही भिरवंडे साईडला गेली. भिरवंडे गावी वाट गेली का. दोन गावाच्या मधला हा बुरुज इथे म्हणतात. ओके. म्हणजे पूर्वीपासूनची लोक जेव्हा गाडी नव्हती तेव्हा हैना चालत गाव बांधायचे. भिरवंडे म्हणून जे गाव आहे त्या गावातली माणसं या हरकुळ गावात ह्या रस्त्याने यायचे. राईट. गुड गुड. थोड्या आता पोचलोय म्हणजे 5-7 मिनिटात आपण पूर्ण पोचू. आणि तिथे गेल्यावर मला भूक लागली. आम्ही सगळे तिथे नाश्ता करणार आहोत. घेऊन आलो डब्यातनं. तुम्ही पण असं ट्रॅकिंगला आलं की नक्की काहीतरी घेऊन या. मस्त मस्त घेऊन या आणि मला पण नक्की बोलवा. आता तुम्ही पण येत आहे तर चला. असं काय नाही थोडं चाललंय. पिसावली आहेत पोरा. भागो भागो. अरे बघू शकता मी किती वरती आलोय. आणि दुखद बाब ही आहे की मला एवढ्याशा वाटेवरनं चालत जायचं आहे आता. आणि साईडला काहीच नाही. जरा जरी पाय घसरला तर डायरेक्ट भीमाशंकर आहे बहुतेक माझा. खूप दमायला होत आहे. अक्षरशः घाम निघून निघून येत आलं आहे. आणि माझे भाऊ बघा पाणी पितात बिचारे. मी पण पितो. आपण बघू शकता आपण पुरे डोंगराच्या माथ्यावर आलो. आणि हा आजूबाजूच्या डोंगरांचं दृश्य आहे. मला तरी खूप मजा येते. आय होप जर कोणी तुम्ही ट्रॅकिंगला आलात तर तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय कराल. पावसाळ्यात इथे सगळीकडे दाट हिरवळ असते आणि हे असे काहीच बघायला भेटत नाही. फक्त पाणी आणि हिरवळ बस. फायनली आपण पोहोचलोय. वी डिड इट. आणि हा माझ्या मागचा दृश्य बघू शकता तुम्ही. खूप मेहनत लागली मला चढायला कारण मला अजिबात सवय नाही इतक्या ट्रॅकिंगची किंवा इतकं चालायची. लहानपणापासून बऱ्याच वेळा आलो आहे पण बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा इतकं चाललं आहे. आणि खूप मजा येते. खूप थंड हवा लागते. खूप छान फील होतं आहे. तुम्ही पण नक्की या. कोकणातली ही मजा घ्या. आणि कोकणात असे बरेचसे डोंगर आहेत जे खूप वरून सुंदर दिसतात पण चालताना खूप कठीण असतं. बाकी अजून थोडासा इथे वरती एक भाग आहे तो तुम्हाला दाखवतो.
आणि मग फायनली पोहोचलोय डोंगरावर आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलोय. नाश्ता घातलं जेवणच आहे बघू शकता. कोणी भात आणलाय, कोणी अंड्याचा पोळा आणलाय, बटाट्याची भाजी आणली, भाकरी आणली, हे बघ हा नेटवर्क शोधतोय. आणि हे दोघे बिचारे माझी वाट बघतात की मी माझं कधी संपेन आणि आम्ही सगळे त्या जेवणात हात घालू. आणि कुठे बसले ते पण बघा. हा माझ्या पाठचा दृश्य आहे, खूप वरती आहे, मस्त हवा येते. आणि ह्या साईडला ते खूप मोठं तलाव आहे. दाखवतो तुम्हाला, जरा मला खाऊन घेऊ दे मग नक्की दाखवतो. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for me. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. होती आपली मिनी ट्रॅकिंग, खूप मजा आली. आणि आम्ही आता जेवलो आहे ना, त्यामुळे जरा अंगावर आलं आहे जेवण. एक थोडा वेळ बसू आणि मग खाली उतरू. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी छोटीशी छोटी नाही मोठी होती मोठी अशी व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला, कसा वाटला माझा हा ब्लॉग. आणि मी आपल्या कोकणातलं बरंचसं असं काय काय दाखवण्याचा नक्की चांगला प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला आवडेल, तुम्ही एन्जॉय कराल. आणि नक्की प्रयत्न करा इथे ट्रॅकिंगला येण्याचा, इकडची मजा घेण्याचा. आणि पावसात तर खरंच कोकण एक स्वर्ग आहे. बाय, टेक केअर, बाय. मिलिंद बाय करतोय.